आणि आता पाहणार आहोत बातमी छत्तीस जिल्ह्यांची. जालना जिल्ह्यामध्ये अद्यापही मुसळधार पाऊस न झाल्यानं प्रकल्पांची तळ गाठलेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या रिमझिम पावसामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी केली, मात्र आता पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलंय. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन प्रशासनानं केलंय. जळगावच्या भडगाव तालुक्यातील महिंदळे परिसरामध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे आणि या परिसरामध्ये दोन महिन्यात एकदाही दमदार पाऊस झालेला नाही आणि त्यामुळे पिकांच्या वाढीवरती परिणाम होतोय. सिंधुदुर्गच्या माणगाव खोऱ्यातील भात शेतीला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. पावसाचं पाणी शेतात शिरल्यामुळे भात शेतीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकरी संकटात सापडले. हिंगोली जिल्ह्यामध्ये हरिण, वानर, रानडुक्कर अशा वन्य प्राण्यांकडून पिकांची नासाडी केली जाते आणि या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं 2 दिवसांपूर्वी आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर वनविभागानं सेनगाव तालुक्यामधील वरखेडा परिसरात वानरांना पकडण्यास सुरुवात केली आहे. जालन्याच्या बदनापूर तालुक्यामध्ये वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घातलेला असून मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी होतीये. सध्या नुकतीच पेरणी झाल्यानं आलेली कोवळी पिकं हे प्राणी फस्त करत असल्याचं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. वनविभागाकडून पाहणी देखील करण्यात येते. बीडच्या आष्टी तालुक्यामधील ब्रह्मगाव इथल्या दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्यात. शासनानं 34 रुपये भाव जाहीर केलेला असताना स्थानिक दूध संघ चालक शेतकऱ्यांची लूट करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी स्थानिक दूध संघावरती बहिष्कार टाकलाय. बीड पंचायत समितीचे कर्मचारी रोहयोच्या कामामध्ये टक्केवारी मागत असला तर देखील गंभीर आरोप करत ठाकरे पक्षानं बीडीओच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन केलं. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. घरकुलासाठी, विहिरीसाठी पैसे घेतले जातात आणि त्यासाठी रेट कार्ड ठरलेलं असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. नाशिकच्या नांदगाव तालुक्यामधील शास्त्रीनगरमध्ये स्थानिकांनी अनेकदा आंदोलनं केल्यानंतर पहिल्यांदाच गावात एसटी बस आली. त्यामुळे ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी एसटीचं जोरदार स्वागत केलं, तसंच बस चालक आणि वाहकाचा सत्कार केला. नालासोपाऱ्यातील मुख्य रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय आणि या खड्ड्यांमुळे परिसरातील अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शाळकरी मुलं, वयोवृद्ध नागरिक तसंच वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. साताऱ्याच्या यवतेश्वर घाटामध्ये सांबरवाडीजवळ काही दिवसांपूर्वी दरड कोसळली होती. यातील एक भलामोठा दगड अजूनही घाटाच्या वरील बाजूला आहे. जिल्हा प्रशासनानं हा भलामोठा दगड हटवण्याचं काम हाती घेतलं असून कास पठाराकडे जाणारा रस्ता आज दिवसभर बंद राहणार आहे. परभणीच्या येलदरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला ऐन पावसाळ्यात गळती लागली आहे. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातोय. गेल्या 4 ते 5 वर्षांपासून ही इमारत मोडकळीला आलेली असून धोकादायक परिस्थितीमध्ये रुग्णांवरती उपचार केले जात आहेत. चंद्रपूर शहरामधील पुराचं पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. पाणी भरल्यानंतर सुमारे 400 हून अधिक नागरिकांना प्रशासनानं सुरक्षित स्थळी हलवलं. तिथे त्यांना मूलभूत सुविधा पुरवण्यात येत आहेत, मात्र आता यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोली मंडणगड रस्ता खचल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतोय. या रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी होती. बुलडाणा जिल्ह्यामधील संग्रामपूर तालुक्यामध्ये पावसानं धुमाकूळ घातलेला होता आणि त्यामुळे 52 बीरच्या इंदिरा गांधी विद्यालयामध्ये पाणी शिरलं होतं. पाऊस ओसरल्यानंतर शाळेची साफसफाई करण्यात आली, तसंच पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी शाळेभोवती संरक्षक भिंत बांधण्याची मागणी करण्यात आली आहे. परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील वाणी संगम इथे 30 वर्षीय तरुणाचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. अग्निशमन दलानं मोठ्या प्रयत्नांनंतर या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून पोलीस पुढील तपास करतात. वर्धा लोकसभा मतदारसंघातील उदखेड इथे खासदार रामदास तडस यांची मिरवणूक काढण्यात आली. रेल्वे पुलाचा प्रश्न मार्गी लावत पुलाकरता 6,50,00,000 रुपये निधी मंजुरीबद्दल तडस यांची बैलगाडीतून मिरवणूक काढत आभार मानण्यात आले. पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवळ कोसळलेली दरड हटवण्यात यंत्रणेला यश आलंय. आता मार्गाला चिकटून बसलेली माती ब्रूमरच्या साह्यानं धुवून काढली जाते.
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बच्चू कडू तर उपाध्यक्षपदी अभिजित धेपे यांचा विजय झाला. या निवडणुकीमध्ये काँग्रेसची 3 मतं फुटल्याची चर्चा आहे. कोल्हापूरच्या कासारी नदीमध्ये छकड्यासह बैलजोडी वाहून गेल्यानं 2 बैलांचा मृत्यू झाला. कसबा ठाणे बंधाऱ्यावरती शेतकरी थांबलेला असताना इतर गाड्यांना बुजून बैलांनी थेट पुराच्या पाण्यात उडी घेतली आणि ही दुर्घटना घडली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून आपलं शहर आपलं उद्यान दत्तक योजना जाहीर करण्यात आली आहे. झाडं लावण्यापेक्षा त्यांचं संगोपन महत्वाचं असून झाडांना आपल्या मुलीचं नाव द्या जेणेकरून त्याचं लाडानं संगोपन कराल असं आवाहन पालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी केलंय. बुलडाणा जिल्ह्यामधील संग्रामपूर जळगाव जामोद तालुक्यामध्ये ढगफुटी झाल्यानं हजारो हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालंय. अनेकांची घरं वाहून गेली आहेत मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पंचनामे करण्यासाठी अद्याप कुणीही फिरकलेलं नाही आणि त्यामुळे पूरग्रस्त शेतकरी हवालदिल झाले आहेत. वाशिमच्या मालेगाव तालुक्यामधील डव्हा जिल्हा परिषद शाळेला गेल्या वर्षभरापासून इमारतच नसल्यानं पालकांनी चक्क जिल्हा परिषदेमध्ये शाळा भरवली. शाळेची इमारत जीर्ण झाल्यानं वर्षभरापूर्वी पाडण्यात आली मात्र वारंवार मागणी करूनही शाळेची इमारत बांधण्यात आली नाही. सद्यस्थितीमध्ये हे विद्यार्थी गावाच्याच एका मंदिरात शिक्षण घेत आहेत. वाशिमच्या मानोरा तालुक्यामधील पोहरादेवी परिसरामध्ये मुसळधार पाऊस आणि पुरानं शेतीचं तसंच घरांचं अतोनात नुकसान झालंय. नुकसानीचे पंचनामे करून मदत मिळावी आणि ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं त्यांना तत्काळ आर्थिक मदतीसह धान्य द्यावं अशी मागणी करण्यात येते आणि त्यासाठी शेकडो शेतकऱ्यांनी मानोरा तहसील कार्यालयावरती मोर्चा काढलाय. हिंगोलीच्या शासकीय तंत्रनिकेतन समोर मनसेच्या विद्यार्थी सेनेनं आंदोलन केलं. शासकीय तंत्रनिकेतनमधील प्राचार्य विद्यार्थ्यांना मनमानी आणि अडवणुकीची वागणूक देत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. लातूर जिल्ह्यामधील निलंगा तालुका एक संघ ठेवण्यासाठी 32 गावांमधील ग्रामस्थांनी निलंगा उपजिल्हा अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. कासार शिरशी इथे अप्पर तहसील कार्यालय करू नये अशी मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे. शहापूर ते आसनगाव मार्गाची मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आणि त्यामुळे संतप्त महिलांनी भर पावसात रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बसून थाळीनाद आंदोलन केलं. खड्डे भरण्यासंदर्भात वारंवार सांगूनही बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्यानं महिला आक्रमक झालेल्या. जळगावच्या बोदवड तालुक्यामधील हरणखेड इथल्या सरपंचांनी रस्ता रुंदीकरणाच्या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांच्याकडून डिझेलचा कॅन हिसकावल्यानं मोठा अनर्थ टळला. मागणी पूर्ण न झाल्यास यापेक्षाही मोठं पाऊल उचलण्याचा इशारा हरणखेड गावच्या सरपंचांनी दिला. महाराष्ट्राची चेरापुंजी अशी ओळख असलेल्या नाशिकच्या इगतपुरी कसारा घाटामध्ये संततधार पाऊस सुरू असून निसर्ग सौंदर्य बहरलंय. डोंगरावरून कोसळणाऱ्या धबधब्यांचं नयनरम्य रूप पाहण्यासाठी पर्यटकही गर्दी करतायत. मागील आठवडाभरामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस झाल्यामुळे जिल्ह्याचा पाणी प्रश्न सुटलाय. धामणी धरण 85% इतकं भरलंय तर कवडास धरण ओव्हरफ्लो झालंय. जय शिवराय धरणामधून सूर्या नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. साताऱ्यामधील कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कोयना धरणाच्या पायथा विद्युत गृहातून आज विसर्ग सोडण्यात येणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरीच्या खेडमधील धरण क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. पिंपळवाडी आणि नातूवाडी ही दोन्ही धरणं 90% इतकी भरलेली असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीत देखील वाढ होती आहे. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यानं आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे. बांदा इथल्या घारपी गावामध्ये 40-50 लोक धबधब्याखाली अडकले होते. शर्थीच्या प्रयत्नांनंतर बांदा पोलिसांना पर्यटकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आलंय. साताऱ्यातील महाबळेश्वर आणि कोयना धरण परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे कोयना धरणामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. कोयना धरण परिसरामध्ये गेल्या 24 तासात 150 मिलीमीटर तर महाबळेश्वरमध्ये 185 मिलीमीटर इतका पाऊस झालाय. यवतमाळ जिल्ह्यामधील पुराचा हजारो नागरिकांना फटका बसलेला आहे. किटा कापरा पारवा रामगाव रामेश्वर या गावांमधील 200 अधिक घरांची पडझड झाली आहे. घर जमीन दोस्त झाल्यानं केवळ मातीचे ढिगारे शिल्लक आहेत आणि त्यामुळे शेकडो कुटुंब उघड्यावरती आलेली असून त्यांचं पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामधील तापी नदीवरील गिधाडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. हतनूर धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पोलिसांनी पुलाच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेटिंग केलं आहे. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग इथल्या तिलारी धरणामधून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मंत्री दीपक केसरकर यांनी तिलारी धरणाला भेट देऊन तिथल्या परिस्थितीची पाहणी केली. तसंच तिलारी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे यंत्रणा सज्ज ठेवावी अशा सूचना केसरकरांनी दिल्या. तीन मुलांनी केलेल्या मारहाणीमध्ये वडिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीडच्या केज शहरात घडली. रागाच्या भरामध्ये मुलांनी वडिलांना बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या वडिलांचा रुग्णालयामध्ये पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. लातूरच्या विशालनगर भागात राहणाऱ्या माजी सैनिकाचा गोळी लागून मृत्यू झाला. सुशील कावळे असं मृत माजी सैनिकाचं नाव असून ते बंदूक साफ करत असताना ही दुर्घटना घडली. ही आत्महत्या आहे की घातपात याचा तपास पोलीस करतात. नाशिकच्या सटाणा भागामध्ये 2 गटांमध्ये तुफान राडा झालाय. लाठ्याकाठ्यांनी एकमेकांवरती हल्ला करण्यात आलेला असून हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या हल्ल्यामध्ये महिलेसह 3 जण जखमी झालेले आहेत तर 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अमरावती पोलीस दलामधील सहायक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी पत्नीचा आणि पुतण्याची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून आपलं जीवन संपवलं. पुण्यातील बाणेर परिसरात ही घटना घडली आहे. भरत गायकवाड यांचे कुटुंबीय पुण्यामध्ये वास्तव्याला होते. आज अधिक मासातील पहिला सोमवार असल्यानं श्री क्षेत्र भीमा शंकर महादेवाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. महाराष्ट्रासह उत्तर भारतातील भाविक देखील भीमा शंकर इथे दाखल झाले. बीडच्या परळी इथल्या प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. आज अधिक मासातील पहिला सोमवार असल्यानं भाविकांनी पहाटेपासून रांगा लावल्या आहेत. तर हर हर महादेव प्रभू वैद्यनाथ भगवान की जय असा जय घोषामध्ये परिसर दणाणून गेलाय. तर आजच्या बातमी 36 जिल्ह्यांची मध्ये वेळ झाली इथे थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.